झाला असता तर आपण ह्यामध्ये काहीतरी बदल वगैरे घडून आणला असता. बट इट्स अ डिवाइन अरेंजमेंट. परंतु हा दैवी उगम, ह्याचं उगम स्थान देवापासून आहे. When we come to Romans chapter 1 verse 1, जेव्हा आपण रोमकरास पत्र त्याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन वाचतो, we know that the beginning verses there is the description of the gospel which Paul preached. तिथं सुरुवातीच्या काही वचनामध्ये आम्हाला पौलाने जे सुवार्थ प्रसाराची घोषणा ती ठिकाणी केली त्याबद्दल लिहिलेलं आहे. Not going into the details of it. त्याबद्दल देखील आपण पाहणार नाही. And he mentions about the gospel. आणि त्या सुरुवातीच्या भागामध्ये तो असं म्हणत आहे की हे देवाची सुवार्ता आहे. इट्स द गॉस्पेल ऑफ गॉड. हे प्रभूची सुवार्ता आहे. मीन्स इट इज फ्रॉम हिम. याचा अर्थ हे प्रभू पासून आहे. ही हॅज गिवन इट टू अस. ही सुवार्ता प्रभूने आपल्याला दिलेली आहे. इट्स नॉट अ ह्युमन ओरिजिन. याचा उगम मनुष्यापासून झालेला नाही. थिंक अबाउट द गॉस्पेल. या सुवार्तेबद्दल जरा विचार करा. इट हॅज नॉट इवन अ सिंगल आयडिया फॉर ह्युमन ग्लोरी. या सुवार्ते मागे एक देखील कल्पना मनुष्याच्या गौरवासाठी नाहीये. इफ इट वॉज मेड बाय अस, जर हे आपल्यासाठी केलं असतं, वी वुड हॅव यू नो पुट समथिंग ऑन द अदर इन इट फॉर आवर ग्लोरी. तर त्यामध्ये आपण काहीतरी आपल्या गौरवासाठी टाकलं असतं. But nothing of that sort is there. परंतु तशा प्रकारचं काहीही स्वार्थित नाही. इट्स ऑल गॉड, गॉड अलोन इन इट. या सगळ्या गोष्टीमध्ये देव आहे आणि देवासाठीच आहे. इट्स सोर्स इज गॉड. त्याचा उगम प्रभू पासून आहे. इट्स मोटिव इज गॉड. त्यामागचा उद्देश प्रभूसाठी आहे. इट्स एंड इज गॉड. त्याचा अंतिम देखील प्रभूसाठी आहे. बिगिनिंग टू द एंड फॉर द गॉस्पेल इज गॉड अँड गॉड अलोन. सुवार्ता ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत देवासाठी आणि केवळ देवासाठी आहे. इट्स गॉस्पेल ऑफ गॉड. हे देवाची सुवार्ता. यू कैन पुट इट दिस वे. आपण अशा प्रकारे मानू शकतो. गॉड प्लॅन्ड इट. देवाने त्याची योजना केली. गॉड प्रॉमिस्ड इट. देवाने त्याचं अभिवचन दिलं. अँड गॉड परफॉर्मड इट. आणि देवाने ते पूर्णतेस नेलं. गॉस्पेल इज गॉड सेंट्रिक. सुवार्ता ही ईश्वर केंद्रित आहे. गॉड प्लॅन्ड इट. देवाने ते योजलं. टर्न विथ मी टू इफिसियन्स चॅप्टर 1. इफिसियन्स पत्र त्याचा पहिला अध्याय. व्हेन यू लुक ऍट verse 5, jema apan pachva vachanakade pahto, Paul mentions about the good pleasure of his will. Tito Paul asa lihto ki devacha manacha satsankalpa pramane, just according to his pleasure, his will, he devacha sankalpa pramane. Verse 9, naho vachan, according to his good pleasure which he has purposed in himself, kristacha thai purvi kelelya yojane pramane swataacha icche puru. We see that repeated in verse 11 also. It was so akrava vachanamade pun tyachi punarutti kelli aahe, according to the purpose of him who works all things after the counsel of his own will. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे. Repeated in chapter 3 also. तिसऱ्या अध्यायामध्ये पण पुन्हा आलेला आहे. Verse 11 says like this. 11 वचनात, according to the eternal purpose which he purposed in Christ Jesus our Lord. जो युगादी काळाचा संकल्प त्याने आपल्या प्रभू येशू मध्ये सिद्धीस नेला. Gospel is after his purpose. ही स्वार्थ आहे. ही प्रभूच्या इच्छेने आहे. इट इज आफ्टर हिज विल. हे त्याच्या योजनेनुसार आहे. अँड गॉड सेज दॅट इट इज इटर्नल पर्पस. आणि गॉड असं म्हणतो त्याबद्दल की हे युगादी काळापासून आहे. इन द पास्ट इटर्निटी ही हॅड प्लॅन्ड ऑल दिस. या युगाच्या आरंभापासून, पूर्वीपासून देवाने त्याची योजना केली. नॉट ओनली दॅट, इतकंच नाही, इट इज प्रॉमिस्ड ऑफ गॉड ऑल्सो. त्याचं अभिवचन देखील प्रभूनेच दिलेलं आहे. टर्न विथ मी टू सेकंड तिमोथी. दुसरे तिमोथी chapter 1 and verse 1. पहिला अध्याय आणि पहिलं वचन. Paul an apostle of Jesus Christ by the will of God according to the promise of life which is in Christ Jesus. पहिल्या वचनात असं म्हटलं आहे, ख्रिस्त येशू मधील जीवन विषयक वचनानुसार देवाच्या इच्छेने येशू ख्रिस्ताचा पौल ह्याच्याकडून. या प्रॉमिस ऑफ लाईफ, इथं जीवन विषयक वचनानुसार. या गॉड प्रॉमिस लाइफ टू अस इन क्राइस्ट जीसस. देवाने येशू ख्रिस्ताच्या मध्ये या जीवन विषयक वचनाची परिपूर्ती दिली. कम टू टाइटस चॅप्टर 1. तिताला लिहिलेलं पत्र पहिला अध्याय वर्स 2 दुसरं वचन. इन होप ऑफ इटर्नल लाइफ विच गॉड दैट कॅनॉट लाय प्रॉमिस बिफोर द वर्ल्ड बिगन. जे युगानुयुगाचे जीवन
सत्य प्रतिज्ञ देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले त्याविषयीचे वचन. So God planted in eternity. तर ह्याची योजना प्रभूने ही युगाच्या आरंभापूर्वी केली. God promised also from the past eternity itself. आणि देवाने ह्याबद्दलचं अभिवचन देखील ह्या युगाच्या आरंभापूर्वी केलं. And when we come to Genesis 3:15, we see God promising that to the human beings too. आणि उत्पत्तीच्या तिसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला हे पाहायला मिळते की देवाने ह्याबद्दलचं अभिवचन हे मनुष्यासाठी पण दिलं. God planned it. देवाने त्याची योजना केली. God promised it. देवाने त्याबद्दल वचन दिलं. And God performed it. आणि देवाने त्याबद्दल परिपूर्ती केली, त्याबद्दल बोलला. What he promised, he performed it in history. देवाने जे काही अभिवचन दिलं ते इतिहासामध्ये देवाने पूर्णतेस नेलं. When we come to the early chapters of Genesis, जेव्हा आपण उत्पत्तीच्या आरंभीच्या अध्यायाकडे वळतो, we see the condition into which the humanity fell. तिथं आपण हे पाहतो की मनुष्य कशा प्रकारे तिथं पडलेला आहे. In chapter 3 we see the original fall. तिसऱ्या अध्यायामध्ये हे मूळ पाप आलेलं आहे. Chapter 4 we see the first murder. चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला पहिला खून पाहायला मिळतो. Chapter 5 is often called as the graveyard in the Bible. पाचव्या अध्यायामध्ये ज्याबद्दल असं म्हटलं जातं की ते बायबलचं एक मुख्य ग्रेव्हयार्ड आहे. बिकॉज वे वी सी मेनी पीपल यू नो डाइंग ऑल जनरेशन डाइंग. कारण सर्व पिढ्यांपिढ्यांतील लोक तिथं मरत असलेली आम्हाला पाहायला मिळतात. 6 to 9 we see the flood. सहाव्या अध्यायापासून नवव्या अध्यायापर्यंत आम्हाला तो मोठा जलप्रलय पाहायला. In chapter 11 we see the rebellion of man against God. अकराव्या अध्यायामध्ये मनुष्याने देवाच्या विरोधामध्ये जो बंड केला ते पाहायला मिळते. But when we come to the end of chapter 11, आणि जेव्हा आपण 11 अध्यायाच्या शेवटी येतो, we see from such situation God choosing Abraham or say a nation to be a witness in this perishing world. तिथं अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये देवाने एका व्यक्तीला, अब्राहमला किंवा एका राष्ट्राला या सर्व जगाला वाचवण्यासाठी निवडलं. And according to the covenant that was given unto Abraham, आणि जो करार देवाने अब्राहमला केला, we see God sending his only begotten son, the savior, the messiah into this world. देवाने त्याचा पुत्र मसीहा ह्याला ह्या जगामध्ये त्या कराराप्रमाणे पुढे पाठविलं. He planted it in the past eternity. त्याने त्याबद्दल ह्या युगाच्या आरंभापूर्वी योजलं. Promised from the past eternity. आणि युगाच्या आरंभापूर्वीच त्याबद्दल वचन दिलं. Performed it in history. आणि इतिहासामध्ये ते पूर्ण केलं. It's of divine arrangement and nothing else. एक दैवी योजना आहे, त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. When we say that we should be involved in evangelism, जेव्हा आपण असं म्हणतो की स्वार्थ प्रसार सांगत असताना आपण धैर्याने तो करावा. When we say that we should catch up the urgency, जेव्हा आपण असं म्हणतो की हे आपण तातडीने आपण पुढे न्यायला पाहिजे. What we are saying is that we should be faithful in the work of this great arrangement which God himself has made. ह्या मागे आपण हे सांगत आहोत की देवाने जी योजना अगोदरपासून केलेली आहे ती योजनेमध्ये आपण स्वतःला गुंतविलं पाहिजे, त्यामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे. It's the grace of God that has given us a part in this great God's arrangement. देवाच्या या मोठ्या आणि दैवी योजनेमध्ये देवाच्या कृपेनेच त्याने आम्हाला हा सहभाग आणि वाटा दिलेला आहे. Cannot neglect. आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. It's a divine arrangement. हे दैवी योजना आहे. Number 2. दुसरा मुद्दा. It is a divine appointment. याची नेमणूक देखील दैवी आहे. God has appointed us in it. देवाने आम्हाला त्यासाठी नेमलं आहे. He arranged it. त्याने त्याची योजना केली. Now he has appointed us. आता आम्हाला त्याने त्यासाठी नेमणूक केली, नेमलं आहे. Just now I said about the choosing of Israel in Abraham. नुकताच मी अब्राहमाच्या द्वारे जे इस्रायल राष्ट्राला देवाने निवडलं त्याबद्दल बोललो. But when you come to the scripture we see Israel miserably failed. परंतु जेव्हा आपण इतिहासामध्ये पाहतो तेव्हा हे देखील आम्हाला वाचायला मिळते की इस्रायल त्या कामासाठी देखील पतन पावला पडला. Esther 2, Isaiah chapter 5. यशयाचा पाचवा अध्याय पहा. There we see God telling about this in a figurative language. इथं एक रूपकात्मक भाषेच्या द्वारे देव ही गोष्ट आपल्या समोर ठेवत आहे. Compares it to the planting of a vineyard. इथं तो एक द्राक्षफळाला लावण्याचं रूपक आपल्या समोर देत आहे. The choice of Israel, he compares it to the planting of a vineyard. इस्रायलला कशा प्रकारे देवाने निवडलं त्याची तुलना तो द्राक्षफळा लावल्याच्या गोष्टीसाठी रूपकाच्या द्वारे सांगत आहे. Same time, we won't read the whole thing. वचन पूर्ण आपण वेळेच्या अभावी वाचणार नाही. In verse 1 it says, पहिल्या वचनात म्हटलं आहे, Now will I sing to my well-beloved a song of my beloved touching this vineyard. मी आपल्या वल्लभा प्रत्यर्थ गाणे गाईन
आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षेच्या मळ्याविषयी जे गीत गाय. And then there says what all he did for that vineyard. मग तिथं लिहिलेलं आहे की या द्राक्षमळासाठी त्याने काय काय केलं ते. Last portion of verse 2 says. दुसऱ्या वचनाच्या शेवटच्या भागात असं लिहिलंय. He looked that it should bring forth grapes. तिथं असं लिहिलेलं आहे की ती त्याने खडून गोटे काढले व ते उत्तम प्रतीच्या द्राक्षीच्या वेलीची लागवड केली. बुरुज बांधलं, द्राक्ष कुंड खोदले, मग त्यापासून द्राक्ष पैदा होतील म्हणून वाट पाहिली. He looked for good grapes. चांगले द्राक्ष मिळतील ह्याची त्याने वाट पाहिली. What it brought forth? परंतु पुढे त्याने काय केलं? It brought forth wine grapes. त्यांनी राण द्राक्ष दिली. That's the illustration that is given. हे एक असं उदाहरण आहे जे दिलेलं आहे. Now come to verse 7. सातवं वचन पहा. There says. तिथं असं लिहिलेलं आहे. For the vineyard of the Lord of hosts is the house of Israel and the men of Judah his pleasant plant. कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे, त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहुदाचे लोक. What is the fruit that he desired? कोणत्या फळाची त्याने अपेक्षा केली? He looked for judgment. तिथं त्याने न्यायत्वाची अपेक्षा केली. For righteousness. धार्मिकतेची अपेक्षा केली. Judgment and righteousness. न्यायत्व आणि धार्मिकता. That is a good fruit that he desired. हे चांगलं फळाची त्याने अपेक्षा केली. What did he receive? पण काय मिळालं? Oppression and cry. तिथं अपहार मिळाला आणि आक्रोश मिळाला. You have that word in that verse itself. या सातव्या वचनाच्या शेवटच्या भागात ते लिहिलेलं आहे. God's desire was judgment and righteousness. देवाने न्यायत्वाची आणि धार्मिकतेची अपेक्षा केली. But oppression and cry. परंतु मिळाला तो अपहार आणि आक्रोश. When we say judgment and righteousness, जेव्हा आपण धार्मिकता आणि न्यायत्व हे म्हणतो, that speaks of right relationship with God and right relationship one another. हे देवाबरोबर आणि एकमेकांबरोबर योग्य नाते संबंध त्याबद्दल बोलते. You cannot be righteous without having right relationship with God. देवाबरोबर योग्य नातं प्रस्थापित झाल्याशिवाय आपण धार्मिक बनू शकत नाही. You cannot have judgment and righteousness in relationship to others without having that right relationship with God. इतरांबरोबर धार्मिकतेची आणि न्यायत्वाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही जोपर्यंत एखाद्या व्यक्तीची देवाबरोबर योग्य संबंध होत नाही. So God decided that Israel will have right relationship with God and right relationship with one another. देवाची इच्छा ही होती की इस्रायल राष्ट्राची देवाबरोबर आणि एकमेकांबरोबर योग्य नाते संबंध व्हावे. They should worship God. त्यांनी देवाची आराधना करावी. And they should witness to others. आणि त्यांनी इतरांबरोबर त्याची साक्ष द्यावी. Did God get that fruit from them? परंतु अशा प्रकारचं फळ देवाला इस्रायलापासून मिळालं का? No, it produced wild grapes. नाही, त्यांनी तर रान द्राक्ष दिली. Now come to chapter 15 of John's Gospel. योहानाचं सुवर्तमान त्याच्या 15व्या अध्यायाकडे वळूया. Very familiar chapter. हा देखील परिच्छेद आम्हाला सर्वांना परिचित आहे. There the beginning of it, the Lord says, I am the true vine. इथं सुरुवातीलाच प्रभू म्हणतो, मीच खरा द्राक्षवेल आहे. I am the true vine. मीच खरा द्राक्षवेल आहे. We know that this chapter 15 is part of the Lord's upper room ministry. आम्हाला माहिती आहे की प्रभूने माडीवरच्या खोलीमध्ये जी सेवा केली त्या सेवेचा एक भाग म्हणून हा 15वा अध्याय आहे. Upper room ministry starts with chapter 13. माडीवरची खोली त्यामध्ये प्रभूने केलेली सेवा योहानाच्या 13व्या अध्यायापासून सुरू होती. Now when you come to the end of chapter 14, जेव्हा आपण 14व्या अध्यायाच्या शेवटच्या भागाकडे येतो, the Lord says like this. तिथे प्रभू असं म्हणतो, Yeah, Christ, let us go ahead. चला आपण पुढे जाऊ. That means at the end of chapter 14, the Lord left the upper room. याचा अर्थ 14व्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये प्रभूने ती माडीवरची खोली सोडली. Now they are going forward. आता ते पुढे जात आहे. Where are they going? कुठे जात आहे? When you come to chapter 18, the beginning of it, we understand. जेव्हा आपण 18व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या भागाकडे वळतो तेव्हा आम्हाला ते कळते. They crossed the brook Kidron and they entered into the garden. तिथं त्यांनी किद्रोन ओहोळ ओरडला आणि मग त्याने बागेत प्रवेश केला. Which garden? कोणतं बाग बरं? खोली पासून
प्रभू आणि त्याचे शिष्य त्या बागेकडे जात आहेत. The way is by the Jerusalem temple. आणि ह्याचा जो मार्ग आहे हा मार्ग यरुशलेमच्या मंदिरापासून पुढे जातो. The Lord might have passed by that great gate of Jerusalem temple. हा मार्ग पुढे जात असताना प्रभूने यरुशलेमच्या मंदिराची जी मोठी वेस आहे ती वेस ओलांडली असेल. This told that on that temple gate there was a big engravement. आणि असं सांगण्यात येते की तो मंदिराचा जो मोठी वेशीचा जो दरवाजा होता त्यावरती काहीतरी खोदून लिहिलेलं होतं. An engravement of a vine. तिथं एक